नगरपालिका आणि नगरपंचायतीतील प्रलंबित कामं गतीने पूर्ण करा अशा सूचना नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिल्या. पुणे विभागातील नगर परिषद, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची सोलापूर महापालिकेत आढावा बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री पाटील यांनी या सूचना दिल्या. व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तुल, नगर परिषद संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील आदी उपस्थित होते. राज्यमंत्री पाटील यांनी सांगितलं की पुणे विभागातील नगरपालिका नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियान, स्वच्छता, विकास कामांसाठी दिलेला निधी विहित वेळेत खर्च करणं आदी बाबींना प्राधान्य द्यावं. थोडक्यात सांगायचं झालं तर या सगळ्या कामांना घेऊन म्हणजे मग इथल्या आस्थापनेवरती आकृतीबंधात रिक्त असणाऱ्या पदांपासून तर रखडलेल्या योजनांपर्यंत आणि भविष्यातली काही मागणी होती की काही कामं व्हायला पाहिजे, त्यासाठी मग एक आपल्या दुवा म्हणून मुख्यमंत्री महोदयांना तो संदेश पोहोचवण्याच्यासाठी सुद्धा त्या सूचना घेतल्या. आणि महत्वाचं म्हणजे काही अशा गोष्टी लक्षात आल्या की जिथे या महापालिकेनं एखादी तरी नोडल ऑफिसर असा ठरवा की जो जबाबदारीने काही राहिलेल्या कामासाठी मुंबईला येऊन आमच्याकडनं त्याची धारणा स्पष्ट करून घेत जाईल, जर त्याला काही संभ्रम असला त्याच्यामध्ये तर ते त्यांना करायला सांगितलंय, त्या सूचना दिल्या, जेणेकरून कम्युनिकेशन गॅप नको. आता काही काही असं लक्षात आलं की आठ आठ महिन्याचा पत्राचा पाठ, एकदा पत्र टाकल्यानंतर आठ महिने तुम्ही त्याला पाठपुरावाच करत नसाल, मग कोणतरी असायला पाहिजे ना त्याच्या मागे. बैठकीला पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत यांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी उपस्थित होते.